हॅपी डिझेल गाडी आहे ही. हिचा प्रॉब्लेम असा होतो की समोरची याची हाफची बिअरिंग गेली होती आणि बिअरिंग गेल्यामुळं त्याच्यामध्ये आवाज येत होता, पूर्ण बिअरिंग फुटल्यामुळं खरखर आवाज यायचा चालताना. बघू शकता तुम्ही याची 25-20 रोलर बिअरिंग असलेला ही पूर्ण गेली, याची छर्रे पूर्ण खराब झाले. तर बिअरिंग गेल्यावर लगेच जर लक्ष दिलं नाही, बरेच जण बिअरिंग गेल्यावर गाडी चालवतात, चालवल्यानंतर काय होते की समोरचा ॲक्सलला घाला पडते. बिअरिंग गेल्यानंतर डायरेक्ट छर्रे त्याच्या बिअरिंगचे पडल्यानंतर डायरेक्ट जो हाप आहे तो त्या बिअरिंगच्या साईडला जे हे असते त्याचा लोखंडी पत्रा त्याला घासते आणि नंतर त्या ॲक्सलला घाला पडते चालू रनिंगमध्ये. तर बिअरिंग गेल्यानंतर लगेच लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे ॲक्सलचं नुकसान होत नाही, नाही तर मग ॲक्सल 450-500 रुपयाचं ॲक्सल हे इन्स्टॉल करावं लागते जर लक्ष वेळेवर दिलं नाही तर.